परवा न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। पुण्यातील वानवडी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात दररोज धडकी भरवणारी माहिती समोर येते। 13 वर्षीय पीडितेवर केवळ पुण्यातच नाही तर मुंबईजवळही अत्याचार झाल्याचं आता समोर आलंय। वानवडी पोलीस करत असलेल्या तपासाचे धागे दोरे आता ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत। वानवडी पोलिसांनी ठाण्यातून एका आरोपीला अटक केले, त्यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या आता 17 झाली असून यातील 14 जणांनी बलात्कार केल्याचं निष्पन्न झालंय। पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून रेल्वेतील 2 कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार 5 सप्टेंबरला उघडकीस आला होता। अल्पवयीन मुलीवर बलात्कार रॅकेटचा पूर्ण उलगडा करत पोलिसांनी 7 सप्टेंबर रोजी आणखी 6 जणांना अटक केली होती। 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्यांची संख्या तेव्हा तब्बल 13 इतकी झाली होती, तर बलात्कार झाल्याचे माहिती असूनही तिला पालकांकडे न सोपवता बिहारला नेणाऱ्या तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली आहे। आता या सर्व आरोपींना 16 सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।